स्वतःचं पॅशन शोधण्यासाठी आपण जर त्यांना मदत करू शकलो, त्यांच्या बरोबर राहू शकलो, तर ही मुलं खरोखरच राष्ट्र निर्मितीमध्ये खूप मोठं योगदान देतील. पोटापाण्यासाठी जो व्यवसाय करायचा तो जरूर करा, पण त्याच्याबरोबर एखादी कला सुद्धा जोपासा. पोटापाण्याचं जे आहे शिक्षण ते तुम्हाला जगायला शिकवलं, पण कला जी आहे तुम्हाला का जगायचं ते शिकवलं. हाऊस द जोश एव्हरीवन. पण कॅटेगरी मधले असाल तरी पण तुम्ही आर्किटेक्चर मध्ये येऊन एक इम्पॅक्ट करू शकता. एक तुम्ही सरांचं वैयक्तिक खूप लक्ष असतं आणि आठवड्यातनं 15 दिवसातनं ते ज्यावेळेला त्याचा अभ्यास घेतात, टेस्ट घेतात, त्याला कशात मार्क कमी पडतात ते त्याच्याकडनं वैयक्तिक सर स्वतः करून घेतात. जे मुलांच्या करिअर ओरिएंटेड इन्फॉर्मेशनल एज्युकेशनल असे एक्झिबिशन आहे. तर रिअली थँक यू रेवती पार्की एंड शांतिनी पार्की. हर एक के दिमाग में हाथ रहती है लेकिन आप उसको स्कोप ही नहीं देते, लेकिन जब ऐसी कोई चीज़ें देखते हैं तो शायद मेरी भी राइट हेमिस्फीयर थोड़ा काम कर गया है.